जातीवाचक शिवीगाळ करीत चाकून वार करून जखमी करणारा केरोबा बापू मेटकरी वर्ष राहणार सिद्धनाथ कॉलनी वृद्धाश्रम जवळ सांगली यांच्यावरती संजयनगर आणि अट्रॉसिटी तर करण तातोबा कांबळे वर्ष चोवीस राहणार पोद्दार शाळेजवळ शारदा नगर सांगली याच्या विरोधात हाफ मर्डर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र घोडके आणि प्रसन्न कांबळे यांचा आर्थिक व्यवहार होता त्यासाठी या चारही मित्रात वाद झाला आणि करण कांबळे यानं केरुबा मेटकरी याच्या थोबाडीत मारली हा वाद गुरुवारी दुपारी घडला होता याचा राग मेटकरी यांनी मनात धरून कांबळे रात्री घरी जात असताना मेटकरी यांनी मागून गाडीवरून आले आणि त्यात धडक मारून खाली पाडले जातीवाचक शिवीगाळ करीत चाकूनं कांबळे यांच्या हाताच्या बोटावरती डाव्या हाताच्या दंडाला उजव्या भोईवरती आणि दोन्ही पायावरती वार करून त्यास जखमी केले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून केरुबा बापू मेटकरी यांच्या विरोधात कलम तीनशे सात अंतर्गत हाफ मर्डर आणि जातीवाचक शिवीगाळ केल्यानं अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर कांबळे यानं या भांडात दगड घेऊन मेटकरी यांच्या डोक्यात घालून त्यांना जखमी केलं आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी दिल्याबद्दल त्यांच्या विरोधात तीनशे सात अंतर्गत हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यांना न्यायालयामध्ये हजर केले असता कारण कांबळे यास पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी तर केरोबा मेटकरी यास एक दिवसीय पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली याचा तपास संजयनगर पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक काकासो पाटील करीत आहेत